अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जगाचे कल्याण भावे या बरोबरच गोमातेचे रक्षण भावे या उद्दात्त भावनेने दयानंद गिरीजी महाराज यांनी जामनेर तालुक्यातील खातगाव या गावी 21 दिवसीय खडे अनुष्ठान सुरू केले आहे। दयानंद गिरीजी महाराज हे राजस्थान राज्यातून आलेले असून गेल्या 22 जानेवारी पासून ते खातगाव येथे उभे राहून अनुष्ठान करत आहे। या अनुष्ठाना दरम्यान खातगाव गावातील वातावरण भक्तिमय झाले असून या ठिकाणी रोज भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा होत आहे। 11 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या खड्या अनुष्ठानाची सांगता होणार असून गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे प्रमुख श्याम चैतन्यजी महाराज आणि समस्त खातगाव गावातील ग्रामस्थ या ठिकाणी परिश्रम घेत आहेत। नमस्कार, जेबीएन महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील खातगाव या ठिकाणी। खातगाव या गावामध्ये राजस्थान येथून आलेले महाराज महंत दयानंद गिरी यांनी 21 दिवसीय अनुष्ठान खातगाव या ठिकाणी करत आहेत। तर उभं राहून या ठिकाणी 21 दिवस या गोरक्षणासाठी व जगकल्याण व अयोध्या राम मंदिरासाठी त्यांनी हा संकल्प या ठिकाणी उभारलेला आहे। तर या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। महाराज, हे जे आपण अनुष्ठान मांडलेलं आहे ते कशा संदर्भात आणि का करतायत? मी हे अनुष्ठान आपली स्वइच्छा से, मेरा नाम महंत दयानंद गिरी, जूना अखाड़ा संन्यास आश्रम से हैं। अच्छा। और हम लोग एक गौ रक्षा के लिए, आज गौ माता की जो हालत बुरी हालत हो रही है उस गौ रक्षा के लिए और भगवान श्री राम का अयोध्या में राम मंदिर निर्माण हो, क्योंकि हम अब हमारे अकेले से राम मंदिर निर्माण नहीं हो सकता, पर हम एक एक बूंद से जो इतना लोग यहाँ संग्रह हो रहा है, आज कंटिन्यू 18 दिन हो गए प्रभु भजन कीर्तन यहाँ चल रहा है, उस संदर्भ में से उस जो पुण्य बनेगा उस पुण्य के प्रभाव से वहाँ वो मंदिर निर्माण हो सकता है। कलयुगे शंगो शक्ति और यहाँ जगत जननी माता हमारे सप्तरसिंगी माता का मंदिर है और भगवती का भी मंदिर निर्माण हो इस छोटे से गांव में विराट शक्ति, क्योंकि शक्ति बिना सब संसार अधूरा है, शक्ति के बिना ही कुछ चल नहीं सकता। इसलिए हमारी यही योजना आत्म बुढ़ते जना पावन डोड़ा मनु कड़वड़ा होता से मेरे वहाँ आश्रम में जोधपुर जिले में मेरा आश्रम है फलोदे में, वहाँ मैं भी 100 गायों की सेवा करता हूँ जो बीमार गाय रहती है, जो लूली लंगड़ी बीमार गाय है। तो मेरा ये जिज्ञासा है, हर जगह जगह जाकर मैं ये तपस्या करता हूँ कि गायों के प्रति जागृत हो मनुष्यों को और धर्म का प्रचार हो। धर्म जो लुप्त हो रहा है, व्यसना दिन जो मनुष्य हो रहा है वो निर्व्यसनी बने, तो ये हमारा अकेले से तो नहीं होगा, धीरे धीरे सबके संघर्ष होगा, कीर्तन भजन सेवा सुमरण होगा तो उससे होगा। तर ह्या ठिकाणी जवळ जवळ गेल्या 18 दिवसापासून ह्या ठिकाणी अखंडित हवन हा चालू आहे। तर या हवनाबद्दलची आख्यता ते आपल्याला सांगतील। हम सनातन धर्म के लोग हैं, सनातन धर्म एक ये हवन जप तप सेवा सुमरण को मानने वाला है। हवन में जो अवतिया गिरती है शुद्ध देशी की गाय के घी से, जो तिल और उससे जो वातावरण शुद्ध होता है, इस वातावरण शुद्ध के लिए हवन की महिमा है। मंत्र जो जाप होते हैं उस मंत्रों से वातावरण शुद्ध होता है, वातावरण शुद्ध होगा तो हमें सब कुछ ऊर्जा मिलेंगी और दूसरी ऊर्जा का नाश होकर अच्छी ऊर्जा प्राप्त होगी प्रभु नाम की, प्रभु सेवा की। तो या ठिकाणातून जो अखंडित हवन या ठिकाणी चालू आहे, तर याच्यातून एक त्यांना नव चेतना मिळत असते व वातावरण शुद्धी करण्यासाठी जे गायीचं तूप या ठिकाणी टाकलं जातं, जडीबुटीने या ठिकाणी ते हवन होतं, त्याकरता हे वातावरण देखील अगदी प्रसन्न व मंगलमय होतं। गुरुदेव सेवा आश्रमाचे श्याम चैतन्यजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तर ते आपल्याला या संदर्भातली या ठिकाणी जे हवन चालू आहे व जे गुरुदेव या ठिकाणी उभे आहेत गेल्या 18 दिवसापासून त्यांची माहिती आपल्याला ते देतील। जय श्रीकृष्ण। गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रिय बंधुओं, राजस्थान से आए हुए हमारे महंत दयानंद गिरी जी महाराज जूना अखाड़ा से है। कुछ महीने पहले उनके मन में एक संकल्प आया कि मुझे 21 दिवसीय दोनों पैर पर खड़े रहकर एक अनुष्ठान करना है। मैंने पूछ लिया कि आपका उद्देश्य क्या है, तो उन्होंने कुछ बातें कही कि गौ माता की रक्षण हो, अयोध्या में जो प्रलंबित श्री राम मंदिर है वो भी बने और सनातन संस्कृति का प्रचार प्रसार हो, जिससे वो दोनों समय हवन करते हैं और दिन में उनका जप अनुष्ठान करते हैं। तो इसके पीछे हमारा एक ही उद्देश्य है, इस आयोजन में हमने किसी से चंदा नहीं लिया है, ना ही किसी से मांगा है, ना पावती बुक ना कुछ, इस स्वयं के खर्च से चल रहा है। क्योंकि
हम भी इस दुनिया में आए तो हमारा भी फर्ज होता है कि हम भी संस्कृति के लिए कुछ कर सके। तो किसी से चंदा न लेते हुए और इस कार्यक्रम के माध्यम से हमारी जो युवा पीढ़ी है उनको मार्गदर्शन मिले, संस्कृति क्या है, हवन क्या है, गीता क्या है, रामायण क्या है। क्योंकि आज हमारी युवा पीढ़ी काफ़ी व्यसनाधीन हो रही है, संस्कृति से भटक रही है। माँ बाप को मानते लेकिन माँ बाप की बात नहीं मानते, हम साधुओं को मानते लेकिन साधुओं की बात नहीं मानते हैं, हम शास्त्र को मानते लेकिन शास्त्र की बात को नहीं मानते। तो इससे हमारा कल्याण होना नहीं है। हमारा कल्याण यदि होगा तो हमसे बढ़कर जो ज्ञान में है, हमसे बढ़कर जो संस्कार में है, उनके संस्कार हमारे जीवन में हम जब तक नहीं लेते तब तक हमारे जीवन का उद्धार नहीं होगा। तीसरी बात है कि आज ये सारा कॉम्पिटिशन युग है, हर घर में सारी सुविधा होते हुए भी हर एक आदमी कुछ न कुछ परेशानी से जूझ रहा है। कोई मानसिक दुखी है, कोई शारीरिक दुखी है, कोई संपत्ति से दुखी है, नाना प्रकार से दुखी है। तो ये जो बाहरी संस्कृति, बाहरी जितने भी आपने हमारे पास में साधन है, ये हमको कभी समाधान नहीं दे सकता। समाधान दे सकता है वो है अध्यात्म, क्योंकि त्यागात शांति निरंतरम, हमारा शास्त्र कहता है त्यागात शांति निरंतरम। जैसे हमारे कुछ बंधु ये यहाँ हर दिन यहाँ पर कीर्तन होता है, तो हमारे कुछ माताएं आती, कुछ बहनें आती है, कुछ भाई लोग आते हैं, तो घर का पूरा काम धंधा छोड़कर सब जितना जो जल्दी हो सके करके आते हैं और पूरा यहाँ आकर बैठते हैं। अभी इनके सबके दिमाग में एक शांति है कि नहीं, हमारे कोई महाराज आए हैं कीर्तनकार महाराज, और हम कोई तो भी तुकाराम बाबा के हो या ज्ञानेश्वर महाराज की कोई अभंग सुन रहे, तो उनके दिमाग में जो भी टेंशन है वो अभी फिलहाल तो ख़त्म है। जिस समय यहाँ से उठ के जाएंगे फिर कल की उनकी कैसेट शुरू हो जाएगी। तो सत्संग यही सिखाता है हमको, जीवन जीने की कला सिखाता है। तो हम इस कार्यक्रम के माध्यम से समाज को यही संदेश देना चाहते हैं कि जब तक हम अध्यात्म में रुचि नहीं रखेंगे, श्रद्धा चाहिए, अंधश्रद्धा के विरोध में काम करता हूँ मैं, श्रद्धा चाहिए, अंधश्रद्धा नहीं करना चाहिए। कुछ लोग देवी के सामने बलि चढ़ाते हैं, कभी देवी माँ ये बलि को स्वीकार नहीं करती, क्योंकि जगत जननी ये पूरे जगत की माँ है। तो पशु हो या मनुष्य हो, सब उसके बच्चे हैं, अपने बच्चों की बलि वो कभी भी स्वीकारेंगी नहीं। ये कोई अंधश्रद्धा को लेकर चल रही बातें हैं। तो इस कार्यक्रम के माध्यम से, कीर्तन के माध्यम से, सत्संग के माध्यम से हमारा एक ही उद्देश्य है, समाज में सुख शांति। ये यज्ञ की बहुत बड़ी महिमा है। भगवान ने गीता में कहा कि यज्ञात पर्जन्य भूतानी, यज्ञात पर्जन्य भूतानी यज्ञ से रुष्टि होती है। जब हम ये यज्ञ करते हैं सारे देवताओं को आहुति दी जाती है, उसका ऐसा वातावरण बनता है कि पूरा वायुमंडल प्रफुल्लित होता है, जितना भी एरिया में उसका उसकी धूल जाती है वो पूरा पवित्र हो जाता है। क्योंकि सारे देवताओं को आहुति दी जाती है, देवता तो सब तृप्त है लेकिन ये हमारी भावना है, हम हमारी भावना वहाँ पर प्रकट करते हैं। तो ये सारे कार्यक्रम के माध्यम से हमारा एक ही उद्देश्य है महाराज जी का। और इस अच्छे कार्यक्रम को हमारे JBN न्यूज़ टीम ने आकर कि ये इतना अच्छा कार्यक्रम चल रहा है तो हम क्यों नहीं इसका प्रचार प्रसार करें, तो मेरी जो JBN न्यूज़ चैनल की टीम है उनको मैं धन्यवाद दूंगा कि ईश्वर उनके आने वाले दिन में उनको सुख समृद्धि और आनंद आनंदित जीवन जगे। इसी शुभकामनाओं के साथ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। या ठिकाणी जे कीर्तन चालू येतं, कीर्तनकार जे महाराज आलेले आहेत, तर त्या महाराजांकडनं आपण त्यांचं मनोगत ऐकून घेणार आहेत की ते इथपर्यंत कसे पोहोचले। आम्ही आणि आईने मी एक असा गेल्या 30 वर्षापासनं वारकरी संप्रदायाची सेवा करतो आहे, समाज प्रबोधन करतो आहे। मी एक साधा आणि संपल मनुष्य, शेतकरी मनुष्य आणि आळणी माणूस आहे। मी शिकलेलो नाही आहे, मी कधीही शाळेत गेलो नाही, पण काही भगवंताची कृपा असते, त्याच्यामुळं मला तुमच्या मायबापांची सेवा माझ्या हातून ही घडते आहे आणि अशा महाराजांचं मला दर्शन झालं आहे, हे माझं परमभाग्य आहे। दुसरे असे की यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे दयानंदजी महाराज, कारण ज्या ज्या वेळेला कुठलं तरी आपल्या गावाचं भाग्य उजेडायला येतं, तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, की आपल्या गावाचं काहीतरी भाग्य की आपल्याला असे महाराज भेटले आणि असा कार्यक्रम आपल्या गावात काही न घेता काही न देता असा कार्यक्रम चालू झालेला आहे। काहीतरी आपलं काही पूर्वीचं असेल, तुका म्हणे मजं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वडवला, आपलं काहीतरी आपल्या बापदाद्यांचं किंवा आपलं काहीतरी असेल की म्हणून आपल्याला हे असे महाराजांनी असा कार्यक्रम आपल्या गावात येत नाही साधा नव समजा,
महाराजांनी आत्ताच सांगलं पर यज्ञ अंत्य पर्जन्य जे वृष्टी होते ते जिथं जिथं यज्ञ ज्या ज्या परिसरात होतात त्या परिसरामध्ये कधीही दुष्काळ पडत नाही हे लक्षात घ्या. पहिले काहीतरी आपल्या परिसराचं पूर्ण परिसर भाग्य उजळलं आहे अलग लक्षात. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य करायचं आहे अलग लक्षात. आणि असंच आता आपले काहीतरी मला वाटतं आज 18 दिवस झाले का 18 दिवस झाले. आता आपले अजून किती 2-3 दिवस बाकी राहिले. सर्वांनी सहकार्य करा असं नसेल ते काय आणि महाराजांचं सर्व परिपूर्ण ऐकून घ्या ते काय म्हणता काय काय मार्गदर्शन करता. आणि मला असं माहिती पडलं की ते आपल्याच परिसरातले आहे म्हणे. आणि आपण आता राजस्थानला त्यांचं काही मठ वगैरे आहे तिथं राहता आपल्या परिसरातलेच आहे म्हणे. तर काहीतरी आपलं पुण्य काहीतरी फळाला आलेलं आहे म्हणून सर्वांनी आता या कार्यक्रमाचा सर्व लाभ घ्यावा. आणि एवढंच बोलून मी माझं कीर्तनाचा कार्यक्रम सुरुवात करतो. यानंतर हा जो कार्यक्रम त्यांच्या गावात चालू आहे तर गावातले एक नागरिक धनराज चौधरी हे आपल्याला या संदर्भातली माहिती देतील. परमपूज्य स्वामी दयानंदगिरी बाबाजी आमच्या गावामध्ये आले. आजचा त्यांचा 18वा दिवस अनुष्ठानांचा चालू आहे. त्यानिमित्तानं आमच्या गावामध्ये प्रत्येक दिवशी असा सण उत्सव असतो असं आम्हाला वाटत आहे. सर्व गावातील नागरिक भाविक भक्त रात्री कीर्तनासाठी येतात. सकाळी मायमावल्या रांगोळी टाकायला येतात. तसेच रोज कीर्तनाचा कार्यक्रम होतो. आमचा कीर्तनाचा म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रात नसेल असा सप्ताह आमच्या गावामध्ये होतो आहे. फक्त आतापर्यंत सप्ताह जो होतो तो फक्त 7 दिवसाचा असतो. तर आमच्या गावामध्ये 21 दिवसाचा सप्ताह होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व लोक प्रफुल्लित आनंदित आहोत. स्वामी दयानंदजी महाराज यांच्या या ठिकाणी आल्याने जवळजवळ 18 दिवसापासून अगदी मंगलमय वातावरण ह्या गावात तयार झालेलं आहे. व त्याचबरोबर श्याम चैतन्यजी महाराज यांनी सांगितलेलं आहे की श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका. असाच कार्यक्रम हा चालत असाव तर त्याचप्रमाणे 12 तारखेला ही सांगता होणार आहे तर त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरामन मिनल चौधरीसह मी किरण सोनवणे JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. मरावे जन्म घालू नये वाया मानवाने उत्तम काया बहिणा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा होली उत्तम जन्म घालू नये वाया मानवाने उत्तम काया ठराव ठराव ठराव. कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाने उत्तम काया. प्रस्तुत कीर्तनरूपी शैलकाचा निवडलेला अभंग महान भगवता भक्त विश्ववंद प्रभूषण शिव निवासी बहिणाबाई बहिणाबाई दोन आहे. ज्या अभंग तयार झालेले आहे यांचं कवित्व आहे त्यांचे त्यांना अशी मान्यता झाली की वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत बरेचसे कीर्तनकारांचे बरेचसे तुकोबाचा अभंग घेता नामदेवांचा घेता आणि माऊलीचा घेता मुक्ताबाईचा घेता पण बहिणाबाईंचा अभंग आतापर्यंत कोणी घेत नाही. पण मी असं रस्त्याने ठरवलं सप्तशृंगी मातेनिमित्त कार्यक्रम आहे मला आमच्या राजीवभाऊने सांगितलं त्या निमित्तानं मग त्याच्यावर बहिणाबाईंचाच अभंग मला घ्यायचा किंवा जनाबाईचा घेणार होतो. तर ठीक आहे असो अभंगाचा भावार्थ सांगण्याच्या अगोदर थोडासा अल्पचा परिहार असा कि माझं काहीतरी परम भाग्य कि अशा या तुमच्या या नवीन गाव नवीन सप्ताह असे महाराज स्वामी दयानंदजी महाराज कारण संतांची भेट कधी होत नसते बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी कृपा केली. संतांची भेट फार मुश्किल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी मी अगोदरच बोलून गेलो तुकाराम म्हणे मध न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वडवला लक्षात. आणि मी एक आळाणी माणूस माझ्या सारख्या पामराने तुमची काय सेवा करावं मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. माझ्यापेक्षा आतापर्यंत गेले 18 दिवस झाले मोठे मोठे महाराज इथे येऊन गेले मी काय तुम्हाला ज्ञान सांगाव. पण जगदंबा माता मला काहीतरी बुद्धी देईल शक्ती देईल तर मी काहीतरी तुमच्या समोर
एक तास का होईना अर्धा तास का होईना काहीतरी मात्र बोलणार आहे. तर आज आपला 18वा दिवस, 18वा दिवस. तर हा यज्ञ तुम्ही साधा समजू नका, हे हा यज्ञाचं फल असं काही आहे. आपल्या देह आळंदीमध्ये इंद्राने 100 यज्ञ केले. इंद्राने 100 यज्ञ आपल्या परिसरामध्ये, आपल्याच महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, शहीद झालेल्या जवानांची भूमी आहे, ऋषी मुनींची भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिषे दास, हा संप्रदाय आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहे. पण आजकाल काय झालं, कारण मोठ्या दुकानातून माल घेतला आणि तोच काही लोकांनी बाजारात त्याच्या दुकानं मांडले. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. अनेक संप्रदाय जगाच्या पाठीवर आहे. आता काही काही संप्रदाय तर असे, त्यांना माता पित्यांचा फोटो घरात चालत नाही, दारी तुळशी वृंदावन चालत नाही, पित्र आपल्या वडिलांचे पित्र घालणं चालत नाही, तीर्थयात्रा चालत नाही, याला संप्रदाय म्हणावं काय. सगळ्या संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय. आदि महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथून या. महाविष्णू पासून हा संप्रदाय आपला चालत आलेला आहे. पण आम्ही पुणेकडे ओढतो, कोण काही सांगले तिकडे ओढ. आमच्या महिला म्हणत लवकर कुठे ओढतात, आता लक्षात घ्या लवकर, लगेच कुठं काही कुठं काही कुठं काही. मला ठिकाणी करायचे कोणा संप्रदायावर नाही, नाही ते बी देवाचंच नाव घेता. पण खरा आपला बाप एक का दोन, आपल्याला बाप किती एक. येतिया आपल्या काकड्याच्या अभंगात आहे, येतिया पुसे जातिया झाडे निरोप, जातिया झाडे निरोप, पंढरपुरी आहे हे पंढरपुरी आहे माझा माय बाप. एकच बाप, मग कशाला इकडे तिकडे भरकटता. एकाच भगवंताची सेवा करा. एकदा काय झालं, एक माणूस नदीमध्ये डुबत होता. नदीमध्ये डोब्याला वाहत होता. आता आपण वाचत नाही, मग परत परत तो प्रत्येक देवाचा धावा करायला लागला. महादेवाचा, काही मुक्ताईचा, काही पांडुरंगाचा, काही शिवशंकराचा, असा धावा करायला लागला. याचा 2 मिनिट याचं नाव घेतलं गेलं की दुसऱ्याचं, लगेच तिसऱ्याचं, लगेच चौथ्याचं. एक बी वेळेवर हजर व्हायला. ज्याचं नाव घेतलं तो थोडा निघाला, त्याला वाचवायला गेलं की दुसऱ्याचं नाव घे. म्हणून बापा एकाच भगवंताचं नाव घ्या, दुसरं कोणी. हे सब काम आली एकाच भगवंताला भरला. आणि सगळ्यात तर महत्व म्हटलं स्त्रियांचं, जर म्हटलं दैवत तर खरं म्हणजे पतिव्रता धर्म. पण आता अलीकडे असं झालं आहे, मी तर बरा, कारण मी दररोज बाहेरच राहतो, मला असं काही अनुभव येतात. एका गावात आम्ही कीर्तना करता गेलो आणि बरं, म्हणजे 20 वर्षाच्या अगोदरची गोष्ट सांगतो बरं का तुम्हाला, 20 वर्षाच्या अगोदरची, आजकालची नाही. मग झालं काय, त्या गावात कीर्तनाला गेलो. मग सकाळच्या वेळेस ते पूर्वी बाळ दळत होते. आणि मागचा इतिहास जर पाहणार माय बापू, जे पूर्वीच होतं ते खरं होतं. पूर्वी सकाळी उठायच्या आमच्या मावळ्या, तळण करायच्या, हा दुसरी गोष्ट रवी लावायच्या, मोठी मोठी माईगावळ रवी राहायची, मोठा डेरा राहायचा, त्याच्यात आपला व्यायाम होत होता त्या डेरा त्याच्यामध्ये. आणि पूर्वी त्या वराटा पाटा त्याच्यावर गोळा वाटत होते काही भाजीचा, म्हणजे पूर्ण शरीराचा व्यायाम होत होता. आट्या झटका फटका काही येत नव्हतं पूर्वी, हे आता चालू झालंय. कशामुळं, मिक्सर सिस्टीम, कुकर सिस्टीम, एका मिनिटात 2 मिनिटात शेंगदाण्याचा मोठ्याचा हंगाम होऊन जातो. एका सेकंडात एवढा आहे ते काम झालं आमचं. बाकीच जाऊ द्या, ते वॉटर सप्लाय काय ते नळ. अहो या मावळ्या एवढे हुशार आहेत, हा ह्या तर चुलीजवळ असता. अहो नळाले 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 नळाले, ते हात पण सगळ्याच्या पहिले हात आंबे भांडे घेऊन पाहिजे पाणी भरे. हे येथे बी बंद झालं पाणी भरणं. पूर्वी येऊन पाणी आणायचं आमच्या मावळे 300 डोक्यावर नदीवरून. हा खूप पूर्वी पा, अजून बी तुम्ही अजून लक्षात ठेवा. पूर्वी काही लोकांना काही जपोरांना काही कळणार नाही, यांना जात कळणार नाही, पाटा कळणार नाही, काहीच नाही. याला शाळेत शिकावं लागेल. याला पाटा म्हणता, याला वराटा म्हणता, यांना काही मालूम नाही. त्या तू म्हणजे सर्व महिलांना मालूम आहे. मग झालं काय, त्या गावात सकाळी सकाळी 4 वाजता बाहेर दिशेला चाललो. एक मावली दळत होती,
ही माऊली धड़त होती। धड़त असताना ती माऊली काहीतरी तिचा मालक म्हणा काहीतरी व्यसना देणं असेल काहीतरी असेल, तर ती माऊली दळता दळता उद्गार निघले तिच्या मुखातून। पहिल्यांदा सुंदर दोन तीन ओव्या ऐकायला भेटला, सुंदर माझे जाते ग फिरते बोलते के ओव्या गाव कौतुके तुये रे वा विठ्ठला, ऐकायला भेटलं। म्हणलं वा 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 काय सुंदर गाते माऊली, थोडस अजून पुढे खेळलो अजून ऐकायला भेटलं, थोडं उभं राहिलो तिथे। सासवात्या बाई तुम्ही दई दई मेल्या, सासूला गाणं म्हणायला लागले, सासूला गाणं पुढचं गावल्यांना म्हणतात असं ते काय, सासवात्या बाई तुम्ही दळी दई मेल्या आमच्या राज्यामध्ये साऱ्या चक्क्या चालू झाल्या, नेमकाच परेड होता तो। सासवात्या बाई मी तर जाते माहेर आले कपायाचं कुकू संघ नेते न राम आले, सासवात्या बाई मी तर जाते माहेर आले कपायाचं कुकू जीव लावा न राम आले, असं गाणे काय सुंदर गाणे होते। आणि हे संस्कार त्या पीठावर पडत होते, कशावर, त्या पीठावर ते अन्न आपल्याला खायला मिळत होत। आपला आता या बुद्ध्या भ्रष्ट कावर झाल्या, आता तर त्या मोठ्याला बी चक्क्या गेल्या, वळ्या वळ्या आल्या, एवढं गरम पीठ नव्हतं की त्याचा हात घालू देत नाही पीठ तिच्यात, सगळे माणसं त्याच्यामुळे गरम होऊन गेले, शांतता कुठंच नाही, जरा सैन्य लोकांना हाय 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 कशामुळे हे सगळं। पूर्वी सगळे गेलं, पूर्वी गावरान ज्वारी होत्या, 5 फूट ज्वारी वाढायची आणि मग ते कोण असं जिथून उत्पत्ती झाली तिथे नमस्कार करायचं ते कणूस, म्हणजे पा ते तिथे नमस्कार करायचं आणि त्याच्यावर एक पांढरा यायचा अजून वरून असतं त्या कणसावर, एवढा मोठं कणूस आणि त्याच्यावरती आखीन एक असतं पान आणि ते कणूस खाली भूमीला नमस्कार। आता तर ते आपले हे आता जे पाल आहे ना यांना काही नमस्कार भमस्कार काहीच नाही, काही चालते कशामुळं या चक्क्याचं पीठ सर्व गेलं जुनं। मग ती माऊली मी ऐकतच बसलो ते गाणे, तिला काहीतरी त्रास होता असेल मालकाचा। सासवात्या बाई सांगू गाणे नाही, सासवात्या बाई तुमच्या पदराले गाठी, सासवात्या बाई तुमच्या पदराले गाठी, दिल्लीच बांदर पैदा केलं मयासाठी, तर पूर्वी फार सुंदर होव्या गायच्या बाया, फार असं सकाळी सकाळी असं गोड वाटत होतो, आमची आई गळत होती मस्त, मी सगळे उठवायचो मस्त थोडं थोडं आईच्या मांडीवर झोपायचो, मला सगळं कळतं 2-3 वर्षाचा होतो मी, सुंदर झोप लागायची, सगळं बंद झालं, सगळं जग असं धावतं धरत धावतं कशामुळे, याच्यामुळे झालं बरं का। नीती संस्कृती आणि मर्यादा, नीती संस्कृती आणि मर्यादा ह्या 3 कोटी जगातल्या आटोपल्या, मर्यादा राहिलीच नाही कशामुळे राहिली नाही मी आता सांगून गेलो, मर्यादा राहिलीच नाही। जेव्हा आपण गावरान खात होतो तेव्हा मर्यादा होती, ते करून असं वाढायचं असं नमस्कार करायचं, आता नाही, आता ते हायब्रिड बिलकुल जपण्याचं कामच नाही। पूर्वी जर 2-4 माणसं गलीत बसायला असले तर बाई जर कुठे समोरून चालली तर हातात चप्पल घ्यायची सेवा पदरानं जायची, आता त्याचे शिवपदर गेला उच्चार टाका ते कमशन ते कोणी कलेक्टर का समोर असे ना असो, ज्या भगवंताच्या निमित्तानं आपण इथे कार्यक्रम करून राहिलो आहे, जगदंबा माझ्या निमित्तानं का एकदा तिला नमस्कार करू। अनादि आम्ही का भगवती ज्ञानाचा पदरती
भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।